मॉर्निंग सगळ्यांना. आपण काय करूया, आधी कालचा जो पार्ट आहे थोडासा तो रिवाइज करून घेऊया आणि मग कंटिन्यू करूया. काल आपण काय बघितलं होतं? रिसर्च मीन्स व्हॉट? सो रिसर्च मीन्स गेन अँड गेन न्यू नॉलेज. एक तर रिसर्च मध्ये आपण काय करतो, नवीन नवीन नॉलेज फाइंड आउट करतो, राईट? नवीन नवीन नॉलेज आपण काय करतो रिसर्च मध्ये, फाइंड आउट करतो. री अँड सर्च. सो रिसर्च मध्ये एक तर इनोव्हेशन असणार आहे ऍज वेल ऍज मॉडिफाय एक्झिस्टिंग थिंग. ज्या ऑलरेडी गोष्टी आहेत त्या आपण काय करतो तर मॉडिफाय करतो. रिसर्चचा काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बघितला होता आपण. डिस्कवरी म्हणजे काय? सो मीन्स फाइंडिंग समथिंग विच इज ऑलरेडी एक्झिस्टन्स. ज्या ऑलरेडी गोष्टी ऑलरेडी आहे त्याच गोष्टी आपण काय करतो तर परत नव्याने त्यात थोड्याशा डिटेल मध्ये सर्च करतो. जसं डिस्कवरी चॅनल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माहिती आहे ना सगळ्यांना डिस्कवरी चॅनल? कधी बघितलंय का यस डिस्कवरी चॅनल? तिथे काय हो झालं, यस गोष्टी ऑलरेडी एक्झिस्टन्स आहेत त्याच गोष्टी आपण काय करतो तर थोडस डिटेल स्टडी करण्याचा त्यांच्याबद्दलचा प्रयत्न आपण डिस्कवरी मध्ये करत असतो. इन्व्हेन्शन कॉन्सेप्ट थोडा मायनर मायनर फक्त त्यामध्ये काय आहेत तर थिंग आहेत त्या लक्षात ठेवा काय आहे. इन्व्हेन्शन मीन्स फाइंडिंग आउट समथिंग वॉज नॉट इन एक्झिस्टन्स. ओके, इन्व्हेन्शन मध्ये आपण काय करतो? इन्व्हेन्शन मीन्स फाइंडिंग आउट समथिंग, काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतोय ज्या गोष्टी आत्ता नाहीये, म्हणजे ज्या एक्झिस्टन्स मध्ये नाहीये त्या गोष्टी आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न ह्या इन्व्हेन्शन कॉन्सेप्ट मध्ये करतो. सो ऑल दिस थिंग वी यूज राईट फ्रॉम, जसं वेगवेगळे दिलेले आहेत आता इथे रेडिओ आहेत, बल्ब, एरोप्लेन आहेत, जसं त्यामध्ये आपण काय केलेले आहेत काही गोष्टी इंट्रोड्यूस नव्याने बघितलेल्या आहेत. ओके, इनोव्हेशन. आता इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन मध्ये काय बरं फरक आहे? जसं इन्व्हेन्शन मध्ये काय सांगितलं, फाइंड आउट समथिंग न्यू विच इज नॉट इन एक्झिस्टन्स, आणि इनोव्हेशन मध्ये काय आहे, इनोव्हेशन मध्ये थोडासा फरक आहे. सो इनोव्हेशन मध्ये आपण गोष्टी काय करतोय, मॉडर्नाइज करतोय, इम्प्रूव्हमेंट करतोय आणि अपग्रेड करतोय. ओके, अपग्रेडेशन आहे यामध्ये. काही एक्झिस्टन्स थिंग आहे त्या अपग्रेड करतो, इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम आपण ह्या इनोव्हेशन कॉन्सेप्टच्या अंडर किंवा ह्या इनोव्हेशन मध्ये केल्या जातं. ते आपण कालच्या लेक्चर मध्ये थोडस बघितलं होतं. सो बाकीच्या ह्या इन्क्वायरी वगैरे थोड्याशा सर्च करा, कालचं लेक्चर बघितलं तर मी व्हिडिओ लेक्चर की तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आजचा क्वेश्चन स्टार्ट करूया आपण. फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिसर्च. फीचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिसर्च. सो काय आहे बघा, सर्टन टर्म इज व्हेरी कॉमनली यूज इन रिसर्च अँड द सक्सेस ऑफ एनी रिसर्च डिपेंड्स ऑन दिस टर्म्स. आता जर तुम्हाला रिसर्च करायचं आहे, बरं, आता हे जे तुम्ही रिसर्च ह्या टर्मला शिकताय ना, त्याच्या मागचा उद्देश काय माहितीये का? तुम्हाला नेक्स्ट इयरला रिसर्च करायचं आहे. ओके, नेक्स्ट सेमिस्टरला, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट इयरला गेल्यानंतर एक रिसर्च प्रोजेक्ट करायचा आहे. मग रिसर्च प्रोजेक्ट डायरेक्टली तुम्हाला करायला दिला जाईल का? नाही. तर त्याच्यासाठी आधी रिसर्च म्हणजे काय हे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणून ह्या सेमिस्टरला रिसर्चचा सिलॅबस आहे आणि तो कशा पद्धतीने रिसर्च करायचा असतो, त्याच्यासाठी कोणत्या महत्वाच्या कॉन्सेप्ट आहेत, ह्या सगळ्या तुमच्या ह्या रिसर्च मध्ये, या रिसर्च सिलॅबसला आहेत. लक्षात ठेवा बरं, आणि ह्या खूप महत्वाच्या आहेत. त्या वेळी त्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. मग आता आपण जे ज्या तुम्हाला उपयोगी होणार आहेत त्या कॉन्सेप्ट आता चालू होतील. बरं, काय आहेत बघा, जे फीचर्स मध्ये दिलेलं आहे. पहिली कॉन्सेप्ट आहे किंवा पहिलं फीचर आहे रिलायबिलिटी. तुमच्या रिसर्च मध्ये रिलायबिलिटी असणं खूप महत्वाचं आहे. पॉइंट लिहून घ्यायचे असतील तर घेऊ शकता, आणि सेम टाइमला तिथे काय लक्षात ठेवायचे त्या कॉन्सेप्ट मध्ये हे पण लिहा. ठीक आहे, सो रिलायबिलिटी दिस इज द मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिसर्च. इट इज द मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिसर्च. रिलायबिलिटी इज द सब्जेक्टिव टर्म. लक्षात ठेवा, रिलायबिलिटी काय आहे? सब्जेक्टिव आहे, म्हणजे काय नाहीये, ऑब्जेक्टिव नाहीये.
ते एक सब्जेक्टिव आहे, जितका स्टडी कराल तितका तुम्ही काय करू शकता, करू शकता. याचं जे एक्सप्लेनेशन किंवा याची जी याचा जो स्कोप आहे, इट्स अ व्हेरी वाइडर. ओके, इट्स अ व्हेरी वाइडर विच कॅन नॉट बी मेजर प्रिसियसली, बट टुडे देर आर इन्स्ट्रुमेंट विच कॅन बी एस्टिमेट द रिलायबिलिटी ऑफ द रिसर्च. तर एखाद्या गोष्टीची रिलायबिलिटी कशी चेक करायची, रिलायबिलिटी म्हणजे ती कितपत अॅक्युरेट आहे, त्या गोष्टी आपण काय करतो, त्या रिलायबिलिटीच्या अंडर चेक करतो. सो आधी ट्रॅडिशनल डेज मध्ये कसं होतं, तर रिलायबिलिटी वी कॅनॉट मेजर इफेक्टिव्हली, आपण ती मेजरच करू शकत नव्हतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या कन्व्हिनियंटली आणि प्रत्येकाचं मेजरमेंट हे डिफरंट होतं रिलायबिलिटीसाठी. पण आता काय आहे, तर रिलायबिलिटीसाठी रिलायबिलिटी चेक करण्याचे काही इन्स्ट्रुमेंट आहे, तर त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने वी कॅन इझिली चेक रिलायबिलिटी ऑफ युअर रिसर्च. आपण काय करू शकतो, तुम्ही तुमच्या रिसर्चची रिलायबिलिटी ही चेक करू शकताय विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. सो रिलायबिलिटी इज द रिपीटॅबिलिटी ऑफ द रिसर्च. एक लक्षात ठेवा सेंटेन्स, रिलायबिलिटी काय आहे, रिलायबिलिटी इज द रिपीटॅबिलिटी ऑफ द रिसर्च. कितीपर्यंत लक्षात आलं का? हियर वी फाइंड आउट अ सिमिलर रिझल्ट. सिमिलर रिझल्ट, हायलाइटेड पॉइंट काय काय सांगितले बघा. रिलायबिलिटी मध्ये रिलायबिलिटी इट इज द मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. ओके, रिलायबिलिटी इज अ सब्जेक्टिव्ह टर्म. रिलायबिलिटी इज सब्जेक्टिव्ह टर्म विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट वी कॅन चेक रिलायबिलिटी ऑफ द रिसर्च. ओके, एका स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटची हेल्प घेऊन आपण रिलायबिलिटी काय करू शकतो, तर मेजर करू शकतो. दॅट्स इट. इथेपर्यंत एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे व्हॅलिडिटी. सो व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी इट इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू इच अदर. पहिलं सेंटेन्स काय लक्षात ठेवा, व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी इट इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू इच अदर अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन रिसर्च. रिसर्च मध्ये रिलायबिलिटीला आणि व्हॅलिडिटीला खूप महत्व आहे. जसे ह्या गोष्टी चेक केल्याशिवाय तुमचा रिसर्च हा ऑथेंटिक आहे असं सांगितलं नाही जात. म्हणजे एक ऑथेंटिसिटी किंवा एक अॅक्युरसी देण्याचं काम त्या कॉन्सेप्ट करतात, हे फीचर करतात रिलायबिलिटी, रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. मग यामध्ये तर थोडस डिटेलिंग मध्ये आपण पुढे जाऊन जाणारच आहोत की काही स्टॅटिस्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, काही स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, ते आपण युज करून काय करू शकतो. हियर वी कॅन इझिली चेक रिलायबिलिटी व्हॅलिडिटी ऑफ युअर रिसर्च. राईट, बघूया आपण. रिसर्च मस्ट हॅव व्हॅलिड. तुमचा रिसर्च हा व्हॅलिड असणं खूप महत्वाचं आहे. सो व्हॅलिडिटी इट इज द स्ट्रेंथ विथ विच वी कॅन द रिसर्च कन्क्लुजन, अझम्पशन अँड प्रपोजिशन ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स, तर व्हॅलिडिटी काय सांगते, तुमचा रिसर्च हा किती व्हॅलिड आहे. तर त्या व्हॅलिड मध्ये काय आहे, तुमच्या रिसर्चचं कन्क्लुजन, तुमच्या रिसर्चचं अझम्पशन, तुमच्या रिसर्चचं प्रपोजिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. सो विथ द हेल्प ऑफ व्हॅलिडिटी वी कॅन आयडेंटिफाय रिसर्च कन्क्लुजन, रिसर्च अझम्पशन अँड रिसर्च प्रपोजिशन. इज इट क्लिअर, लक्षात आलं का? बघा आपण काय केलं, रिसर्चच्या व्हॅलिडिटी, रिसर्चची व्हॅलिडिटी इट इज द स्ट्रेंथ ऑफ द रिसर्च. काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला या पॉइंट मध्ये, रिसर्च मस्ट हॅव व्हॅलिड. तुमचा रिसर्च हा व्हॅलिड असलाच पाहिजे, तुमच्या रिसर्चची स्ट्रेंथ येते. व्हॅलिडिटी इट इज स्ट्रेंथ ऑफ युअर रिसर्च. विथ द हेल्प ऑफ व्हॅलिडिटी वी कॅन इझिली आयडेंटिफाय युअर कन्क्लुजन, अझम्पशन अँड प्रपोजिशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? लक्षात येते का? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही एस नो चे आन्सर द्याव, म्हणजे मला हे लक्षात येईल तुम्हाला कितपत कळत आहे. सो व्हॅलिडिटी डिटरमाइन, व्हॅलिडिटी काय डिटरमाइन करते, व्हॅलिडिटी डिटरमाइन द ऍप्लिकॅबिलिटी ऑफ द रिसर्च. व्हॅलिडिटी डिटरमाइन द ऍप्लिकॅबिलिटी ऑफ द रिसर्च.
म्हणजे सपोज तुम्ही एखादा रिसर्च केलाय तो प्रॅक्टिकली किती अप्लाय होतोय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी तुम्ही टीवायला असताना सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळी एक्झाम्पल सांगायची मार्केटिंग रिसर्च शिकवताना, की सुरुवातीला आपल्या इतिहासाच्या एक सिलॅबसचा भाग होता बघा की माकडांची माणसं झालेली आहेत, त्यांची क्रांती होत जाती, असं कधीतरी ऐकलं असेल तुम्ही, राईट? पण आत्ताच बघतो का आपण, हा आम्ही रोज एक माकड ऑब्झर्व करते आणि तो थोडा थोडा चेंज होत चाललाय आणि त्याचा माणूस झालेला, असं कधी बघितलंय का आपण? बिलकुल नाही बघितलं, कारण त्या गोष्टी कुठेतरी लिहून ठेवल्या होत्या आणि त्या मॉडीफाय झाल्या आणि मग आपण असं कन्क्लुजन काढलंय की दिस इज नॉट अ रियल रियल थिंग इन मॉडर्न डेज. आत्ता तरी ही फॅक्ट नाही, लक्षात आलं? आता तुम्ही काहीतरी रिसर्च केलाय की, हा मी माझा रिसर्च असा सिलेक्ट केलाय की मी चंद्र तारे सूर्य तोडून आणणार, इट इज पॉसिबल इन रियालिटी? नाही ना, मी रिसर्च करेन जो मला पॉसिबल आहे, ज्याची व्हॅलिडिटी आहे, जो रियालिटी मध्ये ऍप्लिकेबल होईल, रियल मध्ये ऍप्लिकेबल होईल, त्याच्यासाठी व्हॅलिडिटी काय असणं, व्हॅलिडिटी तुमच्या रिसर्चची असणं खूप महत्वाचं आहे. तसं मी सिंपली काय केलं, इन माय रिसर्च आय एम फाइंडिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सिंपली मी काय फाइंड आउट करते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. सो माझा रिझल्ट जो आहे तो कुठेतरी रिअली ऍप्लिकेबल होऊ शकतो, म्हणजे माझ्या रिसर्चची व्हॅलिडिटी आहे, माझ्या रिसर्चची रिलायबिलिटी आहे, असं आपण सांगू शकतो. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट? काय काय बघितली बघा व्हॅलिडिटी मध्ये, व्हॅलिडिटी सेंटेन्स पण लक्षात ठेवा, चार चार सेंटेन्स थोडेसे लक्षात राहिले तरी बस झालं. सो व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी इट इज क्लोजली रिलेटेड टू इच अदर, ओके? देन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन रिसर्च, हे सेकंड होतं. आणि त्याच्यानंतर व्हॅलिडिटीचं मिनिंग लक्षात ठेवा, व्हॅलिडिटी इट इज द स्ट्रेंथ विथ विच वी कॅन कॉल अ रिसर्च कन्क्लुजन. म्हणजे आपण व्हॅलिडिटीवरून काय करू शकतो, रिसर्च कन्क्लुजन, रिसर्च अझम्पशन अँड प्रपोजिशन तुमचं ट्रू आहे की फॉल्स आहे, वी कॅन इझिली आयडेंटिफाय. मृदुला तुला क्लिअर झाली का कॉन्सेप्ट? अजून कोण कोण जॉईन झालंय? सानिका, मृदुला तुम्ही रिप्लाय द्या बरं, आणि काही डाऊट असेल तर मला सेम टाइमला विचारला तरी चालेल. व्हेरी गुड. चला आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट, नेक्स्ट फीचर्स काय आहे रिसर्चचं, ऍक्युरसी. नेक्स्ट फीचर ऑफ रिसर्च, ऍक्युरसी. सो द थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च इज ऍक्युरसी. सो ऍक्युरसी इज द डिग्री इन विच ईच रिसर्च प्रोसेस, इन्स्ट्रुमेंट अँड टूल्स इज रिलेटेड टू ईच अदर. ऍक्युरसी मध्ये काय बघतोय आपण, तर जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहात, जे तुम्ही प्रोसेस यूज करणार आहात, जे तुम्ही टूल्स यूज करणार आहात, इट इज रिलेटेड टू इच अदर. ते एकमेकांशी रिलेट असले पाहिजे. म्हणजे एक काहीतरी टूल्स यूज केलंय आणि आपण काहीतरी अझम्पशन केलं होतं माझा रिझल्ट असा असा निघेल, त्याच्यापेक्षा काहीतरी भलतंच काहीतरी आपल्याला बघायला मिळालं, दिस इज नॉट अ ऍक्युरसी इन युअर रिसर्च. तर ऍक्युरसी कधी म्हणू आपण तुमच्या रिसर्चची? सो युअर रिसर्च और ऍक्युरसी डिग्री इंडिकेट द रिसर्च प्रोसेस, इन्स्ट्रुमेंट अँड टूल्स इट इज रिलेटेड टू इच अदर. एकमेकांशी रिलेट असले पाहिजे. असेच इन्स्ट्रुमेंट, अशीच प्रोसेस सिलेक्ट करा, असेच टूल्स तुम्ही काय करा तर सिलेक्ट करा. सो ऍक्युरसी मेजर, ऍक्युरसी ऑल्सो मेजर वेदर रिसर्च टूल्स हॅव बीन सिलेक्टेड इन द बेस्ट पॉसिबल मॅनर अँड रिसर्च प्रोसिजर सूट द रिसर्च प्रॉब्लेम ऑर नॉट. म्हणजे तुम्ही काय करू शकता, काही स्पेसिफिक प्रोसिजर यूज करून, काही स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट यूज करून, काही टूल्स यूज करून वी कॅन इझिली आयडेंटिफाय द ऍक्युरसी इन युअर रिसर्च. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, जज करायच्या आहेत. वी कॅन फाइंड आउट रिलायबिलिटी इन युअर रिसर्च, वी कॅन फाइंड आउट व्हॅलिडिटी इन युअर रिसर्च, वी कॅन फाइंड आउट ऍक्युरसी इन युअर रिसर्च. मला ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतात.
आता इथे जर तुमच्या ऍक्युरसीसाठी एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, इफ अ रिसर्च हॅज टू बी कंडक्टेड ऑन द ट्रान्सजेंडर पीपल, सेव्हरल डेटा कलेक्शन टूल्स कॅन बी यूज डिपेंडिंग ऑन देअर रिसर्च प्रॉब्लेम, बट इफ यू यू फाइंड दॅट पॉप्युलेशन लेस कोऑपरेटिव्ह, देन बेस्ट वे इट इज ऑब्झर्व दॅट रॅदर दॅन सबमिटिंग क्वेश्चनायर. म्हणजे बऱ्याच वेळी असं आपण सांगतो बघा की तुम्हाला काय करायचंय, तुमच्या डेटाची अॅक्युरसी फाइंड आउट करायची. म्हणजे काय करतो आपण, तर अॅक्युरसी मध्ये मला काही गोष्टी ट्रान्सजेंडर वरती मला रिसर्च करायचं आहे, तर ट्रान्सजेंडर आपण गेलो आणि त्यांच्याकडे क्वेश्चन आयर दिली तर ते भरून देतील का? नाही. जनरली बऱ्याच गोष्टी आपण काय म्हणतो की जास्त गोष्टी एक्सपोजिंग नाही केल्याचं ना प्रॅक्टिकल. तर अशा वेळी काय करा, हिअर वी चूज द ऑब्झर्वेशन मेथड. याच्या आधी आपण पुढे जाऊन काय सांगतो, जसं की आपण कॉमर्स मध्ये पण बऱ्याच वेळी एक्झाम्पल देतो, तर बार्गेनिंग हे जास्त कोण करत, मेल करतात की फिमेल करतात, सांगा बरं? फिमेल. फिमेल करतात राईट, बार्गेनिंग जास्त कोण करतात, तर फिमेल करतात. आपणच करतो बार्गेनिंग जास्त, मेल कुठे करतात? मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला रिसर्च करायचं आहे की बार्गेनिंग जास्त कोण करतो, तर आपण गर्ल्सना जाऊन विचारतो का तुम्ही बार्गेनिंग करता का, आणि त्यांच्याकडून क्वेश्चन आयर भरून घेऊ का? नाही. तर आपण अशा वेळी काय करतो, हिअर वी चूज द ऑब्झर्वेशन मेथड टू फाइंड आउट अवर रिझल्ट. आपण अशा वेळी ऑब्झर्वेशन करतो. सो जिथे क्वेश्चन आयर देऊन डेटा कलेक्ट करणं पॉसिबल नाहीये, त्या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन मेथड चूज करतो आणि डेटा कलेक्ट करतो. इज इट क्लिअर अॅक्युरसी? नेक्स्ट क्रेडिटॅबिलिटी, क्रेडिबिलिटी, सॉरी क्रेडिबिलिटी. सो व्हेन रिसर्च गिव्ह अॅक्युरेट रेफरन्स इन रिसर्च, द क्रेडिबिलिटी ऑफ द रिसर्च इन्क्रीज, बट फेक रेफरन्स ऑल्सो डिक्रीज द क्रेडिबिलिटी ऑफ द रिसर्च. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन रिसर्च. क्रेडिबिलिटी म्हणजे काय, जसं आपण सांगितलं की रिसर्च मीन्स रिसर्च मध्ये वी कॅन ऑलवेज फाइंड आउट समथिंग न्यू. आपण रोज नवीन काहीतरी शोध लावू शकतो का? रोज ठरवायचं नवीन काहीतरी शोध लावायचं. इट इज पॉसिबल इन प्रॅक्टिकल वे, प्रॅक्टिकल थिंग राईट. म्हणजे आता जर तुम्ही इतके रिसर्च बघितली, म्हणजे प्रत्येक विद्यापीठात रिसर्च चालू आहेत, खूप मोठमोठ्या लेवलवरती रिसर्च चालू आहे, हे प्रत्येक जण वेगळ्या गोष्टी फाइंड आउट करतायत का? नाही. जसं रिसर्च मध्ये मी दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला, रिसर्च मीन्स फाइंड आउट समथिंग न्यू, पहिली गोष्ट. दुसऱ्या गोष्टीमध्ये काय सांगितलं, रिसर्च मीन्स मॉडिफाय एक्झिस्टिंग थिंग. ज्या गोष्टी आधी कोणीतरी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत, याच्यावरती सुद्धा रिसर्च हे केले जाते. म्हणजे क्रेडिटॅबिलिटी कडे येऊया आता. मग क्रेडिटॅबिलिटी म्हणजे काय, तुम्हाला एक तुमचा रिसर्च पेपर करायचा आहे किंवा रिसर्च करायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही प्रेफरन्सेस घेतले. रेफरन्सेस म्हणजे मी चार रिसर्च पेपर काय केले, स्टडी केली. ओके, मी चार रिसर्च पेपर स्टडी केले आणि स्टडी केल्यानंतर त्यांच्यातनं इम्पॉर्टंट वाटणाऱ्या गोष्टी मी माझ्या रिसर्चमध्ये लिहिल्या. तर जेव्हा मी त्या लिहितो ना, तर त्यावेळी त्यांचा रेफरन्सेस तिथे मला द्यावा लागतो. इट इज ऑथेंटिसिटी इन रिसर्च. लक्षात येते का मी काय सांगते? ते काही लोकांच्या रिसर्चच्या गोष्टी थोड्या थोड्या मी स्टडी केल्या अँड दिस इज राईट रिगार्डिंग माय रिसर्च. मी माझ्या रिसर्चमध्ये त्या ऍड केल्या. ऍज इट इज नाही करू शकत बरं, तर थोड्याशा चेंज करून आपल्याला ऍड कराव्या लागतात आपल्या रिसर्चमध्ये आणि त्यांचे रेफरन्सेस आपल्याला द्यावे लागतात. म्हणजेच काय केलं आपण, हिअर वी गिव्ह क्रेडिटॅबिलिटी इन रिसर्च. रिसर्च मध्ये आपण क्रेडिटॅबिलिटी दिली त्या थर्ड पर्सन. तो थर्ड पर्सन आहे ज्याचा रेफरन्स आपण घेतला, त्याला क्रेडिट दिलं की अरे हा तू रिसर्च केला होतास म्हणून मी तुझी थोडीशी हेल्प घेऊन, तुझ्या डेटाची थोडीशी हेल्प घेऊन मी माझं सुद्धा रिसर्च केलेला आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? मी काय सांगते लक्षात आलं का? वैष्णवी राहत. Yes, ma'am. आता जॉईन झाली त्यामुळे आरतीला मे बी लक्षात येईल नाहीये. सानिका
मी काय सांगितलं लक्ष आलं का तुमच्या? आपण एखाद्याचा कोणाचा तरी रिसर्च काय केलेला आहे, थोडासा रेफरन्स घेतला त्याचा आणि त्यातल्या काही गोष्टी कॉपी केल्या आपल्या रिसर्च मध्ये, तर डायरेक्ट नाही कॉपी करू शकत. त्याला आपण थोडंसं काय करावं लागतं, त्याला सुद्धा क्रेडिट द्यावं लागतं. अरे हा तू काय केलंस, तुझा छान रिसर्च केल्यामुळे मी तो माझ्या रिसर्च मध्ये त्याची हेल्प झाली. आणि त्याला म्हणजे थोडे तुम्हाला डिटेल आहे ते सायटेशन वगैरे देणं किंवा ते प्रॉपर वेने मेन्शन करणं, तर त्याला क्रेडिटॅबिलिटी क्रेडिबिलिटी असं म्हणतो. काही वेळा फेक रेफरन्सेस सुद्धा लिहिले जातात. रेफरन्स इज अ मॅन्डेटरी इन युअर रिसर्च, ते लिहावेच लागतात तुम्हाला. काही जण काय करतात फेक रेफरन्सेस सुद्धा लिहितात, पण फेक रेफरन्सेस लिहायचं नाही. दिस इज नॉट अ इथिकल इथिक्स इन रिसर्च. इथिक्स मध्ये काय सांगतो आपण, प्रॉपर वेने जा, जे रूल्स आहेत ते फॉलो करा. चला पुढे जाऊया. नेक्स्ट नेक्स्ट फीचर जनरलायझेशन. ओके, जनरलायझेबिलिटी असं म्हटलेलं आहे किंवा जनरलायझेशन तुम्ही असंही त्याला म्हणू शकता. जनरलायझेबिलिटी मीन्स इज द एक्सटेंट टू विच रिसर्च फाइंडिंग कॅन बी अप्लाइड अ लार्ज पॉप्युलेशन. जनरलायझिंग, जनरलाइज म्हणजे एक तुम्ही जो रिसर्च केलेला आहे तो लिमिटेड असू नये, लिमिटेड एरियालाच ऍप्लिकेबल असता कामा नये. दॅट मीन्स इट इज अप्लाइड. जनरलायझेशन काय, जनरलायझेशन मध्ये काय म्हणतो, जनरलायझेशन मीन्स युअर रिसर्च इज ऍप्लिकेबल, युअर रिसर्च इज ऍप्लिकेबल टू लार्ज पॉप्युलेशन. कॉन्सेप्ट लक्षात आली का बघा, जनरलायझेशन म्हणजे काय? जनरलायझेशन मीन्स युअर रिसर्च इज अप्लाय टू लार्ज पॉप्युलेशन. लार्ज पॉप्युलेशनला तो काय होतो, तर अप्लाय होतो. व्हेन अ रिसर्चर कंडक्ट अ स्टडी ही ऑर शी चूज अ टार्गेट टार्गेट पॉप्युलेशन अँड फ्रॉम दिस पॉप्युलेशन इज टेक अ स्मॉल सॅम्पल टू कंडक्ट द रिसर्च सॅम्पल इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द होल पॉप्युलेशन. सो फाइंडिंग ऑफ दिस स्टडी इट इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. म्हणजे काय आहे असतं बरं, जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक रिसर्च करायचा आहे. ओके, जसं आपण कालचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन इन ट्रॅडिशनल डेज. कस्टमर सॅटिस्फॅक्शन वॉज डिपेंड्स ऑन इन सेव्हरल फॅक्टर, काही फॅक्टर वरती डिपेंड्स होतं ट्रॅडिशनल डेज मध्ये. काय सांगितलं होतं त्यामध्ये आपण, जसं आपण सगळेच कस्टमर आहोत, आता आपलं एक्सपेक्टेशन थोडंसं वाढलेलं आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडीशी त्या सेलरने थोडी डिमांड द्यावी. जसं आपण म्हणतो ना, आपल्याला बाकी कोणी नाही विचारलं तरी मार्केटमध्ये जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो तेव्हा त्यांनी माझं ऐकलं पाहिजे, मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या दाखवल्या पाहिजे. सिम्पल म्हणजे आपलं एक्सपेक्टेशन थोड्याशा वाढतात. ट्रॅडिशनल डेजमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन प्रोडक्ट क्वालिटी, प्रोडक्ट क्वांटिटी, प्रोडक्ट प्राइस, याच्यावरती डिपेंड्स होतो. लक्षात येत? बट इन मॉडर्न डेज कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन सेव्हरल थिंग. क्वालिटी क्वांटिटी आहेच, बट त्याचबरोबर कम्युनिकेशन, तुमच्यासोबत कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं जातं, तिथे किती रश आहे, त्यांची जी अरेंजमेंट आहे वस्तू ठेवण्याची, त्या सुद्धा गोष्टी, लोकेशन कुठे आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या सॅटिस्फॅक्शन वरती काय होतात, तर इम्पॅक्ट होतात. तर मी काय केलं, मला स्टडी करायचंय, मी फाइंड आउट केलं कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन दापोली सिटी. दापोली सिटी मधले कस्टमर सॅटिस्फॅक्शन मी फाइंड आउट केले. माझ्या लक्षात आलं कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी कस्टमर काय एक्सपेक्ट करतात, प्रोडक्टची क्वालिटी एक्सपेक्ट करतात, प्रोडक्टची प्राइस एक्सपेक्ट करतात, कंटिन्युअसली त्यांना ते प्रोडक्ट मिळालं पाहिजे मार्केटमध्ये आल्यानंतर. इट इज जनरल थिंग, बट दिस इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. म्हणजे असं नाही की हे फक्त दापोलीतलेच कस्टमर ना एवढं एक्सपेक्टेड आहे, देन चिपळूणला गेल्यानंतर ते कस्टमर वेगळे काहीतरी डिमांड करतील असं नाही. म्हणजे काही जे आपण कन्क्लुजन काढू ना, ते कन्क्लुजन तुमच्या होल पॉप्युलेशनला अप्लाय झाले पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज कॉल्ड द जनरलायझेशन. हा, सो जनरलायझेशन मीन्स युअर कन्क्लुजन इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. आणि असं कन्क्लुजन काढा जेणेकरून ते होल पॉप्युलेशनला अप्लाय
नेक्स्ट कॉन्सेप्ट एम्पिरिकल. सो व्हेन रिसर्च हैज टू बी कंडक्टेड फॉलो रिजरियस साइंटिफिक मेथड एंड प्रोसीजरल इट इज कॉल्ड द एम्पिरिकल इन नेचर. Each step of the research to be tested for accuracy and should be based on the real life experience. So qualitative and quantitative research it is proved with the scientific process. So that इथे आपण काय सांगतो? In quantitative research, bias, prejudices are easy to occur. So empirical research मध्ये लक्षात ठेवा, it is called as the empirical in nature, and most important thing, it is based on real life experience. Empirical madhe kay lakshat thevaycha ahe? Empirical research, it is based on real life experience, and this includes qualitative and quantitative aspect. Okay, qualitative and quantitative aspect mana kya qualitative and quantitative research. So here we as well as preference on some scientific thing. Scientific thing येतात तेव्हा काय येणार आहे, त्यामध्ये काही रूल्स येणार आहेत, काही रेग्युलेशन येणार आहेत, काही प्रिंसिपल येणार आहेत, काही ऑब्झर्वेशन येणार आहे. इम्पेरिकल लक्षात आलं का बघा? इम्पेरिकल इट इज ऑल्सो कॉल्ड एज इम्पेरिकल इन नेचर. इट इज फॉलो द सायंटिफिक मेथड. इट इज फॉलो द सायंटिफिक मेथड. This is based on the real life experience. It includes qualitative and quantitative research. Qualitative and quantitative research. Next, systematic. So no research can be conducted haphazardly. Systematically approach the only approach for the research. So each step must be followed other. There are set of the procedure that have been the tested over the period of time. ओके, म्हणजे तुमचा रिसर्च हा कसा असला पाहिजे, तर सिस्टमॅटिकली असला पाहिजे. जसं आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघणार आहोत की रिसर्च जेव्हा तुम्ही करता तेव्हा काही स्टेप्स तुम्हाला काय करावे लागतात, तर फॉलो करावे लागतात. दॅट इज फॉर हियर कॉल्ड रिसर्च इट इज अ सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी. कंट्रोल, तुमच्या रिसर्च मध्ये कंट्रोल असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो इन द रिअल लाईफ एक्सपिरियन्स देर आर मेनी फॅक्टर दॅट अफेक्ट द आउटकम. अ सिंगल इव्हेंट इज ऑफन रिझल्टिंग इन द सेव्हरल फॅक्टर व्हेन सिमिलर इव्हेंट इज टेस्टेड इन द रिसर्च. म्हणजे सिम्पली काय सांगायचं आहे, जो तुम्ही रिसर्च करणार आहात तो कसा असला पाहिजे, तर कंट्रोल असला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी असणं खूप महत्वाचं आहे. लक्षात आले का पॉइंट? बघा, फीचर्स ऑफ रिसर्चचा क्वेश्चन लक्षात आला का? थोडक्यात रिपीटमध्ये आपण काय काय बघितलं. फीचर्स ऑफ रिसर्च मध्ये रिलायबिलिटी बघितली. रिलायबिलिटी मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला? रिलायबिलिटी मीन्स रिपीटॅबिलिटी ऑफ द रिसर्च. विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट वी कॅन इझिली मेजर द रिलायबिलिटी ऑफ द रिसर्च. ओके, तुम्ही काय करू शकता, तुमचा रिसर्च हा किती रिअली ऍप्लिकेबल आहे ते फाइंड आउट करू शकता विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. व्हॅलिडिटी मध्ये काय बघितलं आपण? Validity and reliability, it is closely related to each other. It is very important in research. Okay, and this includes conclusion, assumption and proposition. जे ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं? थर्ड फीचर ऍक्युरसी. तुमच्या रिसर्च ऍक्युरेट ऍक्युरसी आपण काय करू शकतो, इथे चेक करू शकतो. ऍक्युरसी इज द डिग्री which process, instrument and tools it is related to each other. हे एकमेकांशी रिलेट असले पाहिजे, तरच तुमच्या रिसर्चची ऍक्युरसी इंडिकेट होऊ शकते. नेक्स्ट, क्रेडिबिलिटी. क्रेडिबिलिटी मीन्स गिव्ह रेफरन्स. ओके, गिव्ह रेफरन्स टू स्पेसिफिक रिसर्चर. ज्या रिसर्चरची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या रिसर्च मध्ये यूज केलेली आहे त्या रिसर्चरचा रेफरन्स तुम्ही काय करा, तुमच्या रिसर्च मध्ये द्या. दिस इज कॉल्ड द क्रेडिबिलिटी. नेक्स्ट, जनरलायझेशन. दॅट मीन्स द रिझल्ट ऑफ युअर रिसर्च इज ऍप्लिकेबल टू लार्ज पॉप्युलेशन.
तुमच्या रिसर्चचा रिझल्ट हा असा असला पाहिजे जेणेकरून तो लार्ज पॉप्युलेशनला ऍप्लिकेबल. इम्पिरिकल रिसर्च दॅट मीन्स दिस इज बेस्ड ऑन द रिअल लाईफ एक्सपिरियन्स, हे लक्षात ठेवा. बेस्ड ऑन कशाशी बेस्ड आहे तो रिअल लाईफ एक्सपिरियन्स वरती बेस्ड असेल. ठीक आहे. अँड दिस इन्क्लूड्स क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय म्हणतो, दोज आर रिलेटिंग टू बिहेवियर मोटिवेशन, वी कॅनॉट इझिली मेजर इन न्यूमरिकल टर्म्स, ज्याला आपण नंबर नाही देऊ शकतो. लक्षात येते, त्याला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हटलं जातं. जे सपोज आपल्याला एखादं बिहेवियर चेक करायचं आहे, एखाद्याची सायकोलॉजी चेक करायची आहे, आपण असं सांगू शकतो का की याची 1 किलो सायकोलॉजी मी चेक केली, त्याची 10 ग्रॅम चेक केली. वी कॅनॉट से इन न्यूमरिकल टर्म्स, दिस इज कॉल्ड द क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो इम्पिरिकल मध्ये काय आहे, इम्पिरिकल रिसर्च इज बेस्ड ऑन द रिअल लाईफ एक्सपिरियन्स. दिस इन्क्लूड्स द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, रिलेटिंग टू बिहेवियर, सायकोलॉजी, मोटिवेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड क्वांटिटेटिव्ह मीन्स दोज रिसर्च वी कॅन इझिली मेजर इन न्यूमरिकल टर्म्स. जसं आपल्याला सांगायचं आहे की तुमच्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, ते कोणत्या हाईटचे आहेत, कोणत्या वेटचे आहेत, वी कॅन इझिली आयडेंटिफाय इन न्यूमरिकल व्हॅल्यू. त्याला क्वांटिटी म्हणतो, क्वांटिटी आणि क्वालिटी लक्षात ठेवा. सिस्टमॅटिक मध्ये काय सांगितलं आपण, रिसर्चर फॉलो सेव्हरल स्टेप फॉर कंडक्टिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी इन अ सिस्टमॅटिक वे. जर तुम्हाला रिसर्च करायचं आहे तर तुम्हाला एक सिस्टीम फॉलो करावी लागेल, एक सिस्टमॅटिक मेथड फॉलो करावी लागेल, म्हणून त्याला सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. म्हणजे रिसर्च करायचं आहे तर तुम्हाला आधी तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावा लागेल, तो प्रॉब्लेम आधी कोणी सॉल्व्ह केलेला आहे का ते बघावं लागेल, मग त्याच्याशी रिलेटेड डेटा कलेक्ट करावा लागेल, मग त्याचं कन्क्लुजन काढावं लागेल. आपण थोडस डिटेल पुढे जाऊन बघणार आहोत. कंट्रोल, तुमच्या रिसर्च मध्ये कंट्रोल व्हेरिएबल असणं खूप महत्वाचं आहे. तुमचा रिसर्च हा फ्लेक्सिबल असला पाहिजे. ओके, दॅट मीन्स कंट्रोल व्हेरिएबल. इज इट क्लिअर क्वेश्चन गर्ल्स? यस मॅम. यस मॅम. आरती, क्लिअर झालं का क्वेश्चन? सानिका? यस मॅम. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला मग उद्या आपण 10 लेक्चरला कंटिन्यू करू, इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च. चलो, बाय, हॅव अ नाईस डे.